आपल्याला आज मुळ्याची भाजी करायची आहे. या पद्धतीने करायची, बघा किती छान मुळ्याची भाजी झालेली, पौष्टिक आणि सुंदर दिसते. अशाच प्रकारे आपल्याला मुळ्याची भाजी करायची आहे. चला आपण करायला घेऊया. आज आपल्याला मुळ्याची भाजी करायची आहे. त्याच्यासाठी मी एक मुळ्याची जुडी घेतली, ती छान बारीक कापून घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ती. आणि एक मुळा घेतला आहे, मोठाच मुळा होता, आणि तो किसून घेतला मी, किसून घेतला आणि नंतर तो धुतला आणि तो चांगला पिळून घेतलेला आहे. आता आपण मुळ्याची भाजी करायला घेऊया. तर मी कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकलंय 3 पळ्या. थोडंसं जिरं टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे, थोडा चांगला परतून घ्यायचा आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहे मी, त्याच्या 3 मिरच्याच्या 2-2 खापा केल्या आहे. हे पहा, 2-2 खापा केल्या आहे. त्याच्यानंतर 2 कांदे घेतले, ते बारीक कापले आहे, ते पण टाकणार आहे. आणि हे चांगले परतून घ्यायचे, थोडंसं लाल होतं. हे पण असं लाल करून घ्यायचं आहे, नॉर्मल लाल करायचा, जास्त लाल भी नाही करायचा. आता मी त्याच्यात मुळ्याची भाजी टाकणार आहे. वरतून आपल्याला किश टाकायचं आहे. आणि ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. हे पहा, परत हलवून घ्यायचं आहे चांगलं. आपण मीठ टाकलंय ना, तर छान हलवून घ्यायचं. परत आपल्या भाजीला, ह्या मुळ्याच्या भाजीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी टाकायचं नाही. एकदम मंद गॅसवर 1-15 मिनटं छान होऊ द्यायचं त्याला. आता झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं छान होऊ द्यायचं. हे पहा, मी आता झाकण ठेवणार आहे आणि 1-15 मिनटांनीच उघडणार आहे. ते छान बारीक गॅसवर वाफेवरती भाजी होऊन जाते. 10-15 मिनटं झाले आपण झाकण ठेवून. आता मी झाकण उघडून पाहते. हे पहा, आपली मुळ्याची भाजी छान शिजलेली आहे, मस्त झाली. इतकी छान शिजून गेली आहे. थोडा त्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. थोडा जाडसर दळलेला आहे मी. आणि आता तो चांगला चालून घ्यायचा आपल्याला, त्याचं परतून घ्यायचं आपल्याला. छान मुळ्याची भाजी झाली आपली. इतकी मस्त सोप्या पद्धतीने केलेली मी, आणि खायला पण छान लागते, पौष्टिक आहे, एकदम मस्त भाजी आहे. आता तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते. मस्त झालेली आहे छान. आता मी काढून दाखवते तुम्हाला मुळ्याची भाजी, मी तुम्हाला काढून दाखवते एका डिशमध्ये. एकदम पौष्टिक असते खायला, आणि खायला इतकी छान लागते ती मुळ्याची भाजी. आपली तयार झालेली आहे. हे पहा किती छान भाजी झालेली आहे. इतकी पौष्टिक, इतकी मस्त आणि सोप्या पद्धतीने मी भाजी बनवली आहे. माझी रेसिपी आवडल्यास मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.